हे सगळं चालू आहे ज्यावेळेला मी एखादी गोष्ट बोलतो आणि तुम्ही ज्यावेळेला रिॲक्ट होता त्याच्यावरती. हे काय तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही? लोकांपर्यंत पोहोचतंय. मी परवा दिवशी मी कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो, काल मी नाशिकमध्ये फिरलो होतो. अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूनी माझे हात धरतायत आणि सांगतायत की आता विश्वास बाबा रे तुझ्यावरतीच आहे. तर विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला असं वाटतं वर्धापन दिनी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यांनी जो विश्वास घालवलेला आहे, ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, कोण कुठे आहे तेच कळत नाही. म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो. त्या दिवशी मला एका नाट्य संमेलनामध्ये पाच नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे, दोन बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येणे बनवतायत तुम्हाला, मूर्ख बनवतायत. आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे. आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग जातीची विष पसरवलं जातात, जातीचं विष. ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते, मी गेलो होतो तिकडे, त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते, एक मराठा लाख मराठा, सगळे मोर्चे निघाले, सगळ्या बाजूने निघाले, सगळे आले मुंबईमध्ये, आले सगळीकडे, झाले काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे, ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका. जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासनं देत आहेत.